आर्थिक वर्ष 21-22 मध्ये या 3,700 कोटीपैकी 1 रुपयाही तुम्ही खर्च केला नाही आणि त्या झाडाचा पुनर्वृक्षारोपण झाला की नाही याची ऑडिटसुद्धा त्यावेळी तुम्ही केली नाही याचं उत्तर तुम्ही द्यावं. शिंदे फडणवीस सरकार यांनी जलद गतीने मुंबईचा हवेचा दर्जा कसा आपल्याला चांगला करता येईल या दिशेमध्ये पावलं उचलली. स्तर भरपूर खालावलं, त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, त्याच्यावर हे बघा. विधानसभा सदस्य श्री आदित्य ठाकरेजींना मला 3 प्रश्न विचारायचे. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावं यासाठी NCAP अंतर्गत पंतप्रधान मोदीजींनी 3,700 कोटी रुपयाची निधी हे दिली होती. आर्थिक वर्ष 21-22 मध्ये या 3,700 कोटीपैकी 1 रुपयाही तुम्ही खर्च केला नाही, ती स्थगिती सरकार होती, याचं उत्तर तुम्ही द्यावं की 3,700 कोटी रुपये केंद्रातर्फे जे आले होते ते तुम्ही का खर्च नाही केले. दुसरं, 2021 मध्ये WHO सेफ लिमिटपेक्षा मुंबईची हवाचा दर्जा हे 9 पटीने जास्त होता. केंद्राकडनं ॲडवायझरी आली होती, त्या ॲडवायझरीमध्ये नमूद होता की पब्लिक ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी वाढवावी. BSTची बसेस, मेट्रोची फ्रिक्वेन्सी तर बाजूला राहिली, मेट्रोचं काम बंद करायचा पाप यांनी केलं. प्रायव्हेट बिल्डर्सच्या साईट्सवरती जवळपास 38,000 झाडे कापण्याची परवानगी महानगरपालिका अंतर्गत देण्यात आली होती आणि त्या झाडाचा पुनर्वृक्षारोपण झाला की नाही याची ऑडिटसुद्धा त्यावेळी तुम्ही केली नाही याचं उत्तर तुम्ही द्यावं. सर, आता तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही प्रदूषण रोख म्हणजे प्रदूषणमध्ये जे रोखण्यासाठी तुम्ही काय करा? हे बघा, शिंदे फडणवीस सरकार हे विद्युत गतीने काम करणारी सरकार आहे. लक्षवेधी शुक्रवारी मांडला, शनिवारी मंत्री श्री दीपक केसरकरजी यांनी सर्व विभागाचे अधिकारी आणि जवळपास पूर्ण देशातनं 12 पर्यावरणमध्ये स्पेशलायझेशन करणारी कंपन्यांचं प्रेझेंटेशन आम्ही बघितलं. मुंबईमध्ये शनिवारपासून रोड धुण्याचं काम चालू झालेलं आहे. हे जे बाब आपल्याला केली पाहिजे ते जलद गतीने आपण करतोय. हे ओव्हरनाईट याचा रिझल्ट दिसणार नाही, पण निश्चितच शिंदे फडणवीस सरकार यांनी जलद गतीने मुंबईचा हवेचा दर्जा कसा आपल्याला चांगला करता येईल या दिशेमध्ये पावलं उचलली. प्रदूषणाचा स्तर भरपूर खालावला आहे, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात आजार देखील वाढलेले आहेत, लहान मुलांना देखील आजार मोठ्या प्रमाणात होतात, त्यावरती काय तुमच्याकडून उपाययोजना केली जाणार आहे? निश्चितच प्रदूषणाचा दर वाढलेला आहे आणि आपण जे शॉर्ट टर्म मेजर्स म्हणतो त्या शॉर्ट टर्म मेजर्स अंतर्गत आपल्याला जेवढी कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्राइट्स आहेत त्याच्यावरती मिस्ट फॉगिंग करणं, पाण्याची फवारणी करणं, कारण मुंबईमध्ये प्रदूषण जो आहे तो धुळीचे कणामुळे, तर जेवढं आपण पाण्याची फवारणी करूया, मिस्टिंग करूया, हे कण खाली बसतील आणि हवेचा दर्जा सुधारणार. हे शॉर्ट टर्म्स मेजर्स आहेत. लॉंग टर्म मेजरमेंट जे आपल्याला मेजर्स घ्यायचे आहेत त्याच्यावरती ऑलरेडी सरकार काम करत आहे.